जय महाराष्ट्र मित्रांनो खान अकॅडमीतर्फे जॉब अपडेट घेऊन आलो आहे तुम्ही ते वाचू शकतात पहिलीपासून ते बारावीपर्यंत त्यांचे वेगवेगळे कोर्सेस असतात प्रोग्रॅम्स असतात मग मॅथ झालं सायन्स झालं मग पंजाब युनिव्हर्सिटी झालं उत्तर प्रदेश झालं महाराष्ट्र बोर्ड झालं यांच्यासाठी पण कोर्सेस आहे मग त्यासाठीच यांनी व्हॅकन्सी आणली आहे हिंदी लँग्वेज तुम्हाला चांगली येते तर रिमोट जॉब आहे म्हणजे घर बसल्या जॉब आहे आणि याची खासियत तुम्हाला आधीच सांगून देतो तुम्ही इथे वाचू शकता तुम्हाला इथे सोळा ते अठरा लाख पॅकेज मिळणार आहे आहे जी की एक चांगली गोष्ट डिटेल मध्ये कसं करायचं की अप्लाय करण्याआधी तुम्हाला इथे टास्क पूर्ण करायचं आहे टास्क कसं असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा डेली नवीन नवीन जॉब अपडेट स्कॉलरशिपची माहिती बिझनेस आयडिया इन्कम आयडिया ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय नक्की लाईक करा शेअर करा तर मित्रांनो ज्यांना माहीत नाही त्यांना सांगून देतो खान अकॅडमी ही नॉन प्रॉफिट स्टार्टअप आहे आणि जगभरामध्येही फ्रीमध्ये किंवा कमी पैशामध्ये एज्युकेशन कोर्सेस प्रोव्हाइड करत असतात त्यामुळे भरपूर यांचं नाव पण झालं आहे मग अशा कंपनीसोबत काम करायला मिळणं खूप चांगली गोष्ट आहे आणि सध्या एकटेक कंपन्या ज्या आहेत त्या खूप फॉर्मला आहे चांगल्या प्रकारची सॅलरी मिळते आणि भरपूर मोठ्या प्रमाणात स्टार्टअप या फील्डमध्ये येत आहे तुम्ही इथल्या कामाचा अनुभव घेऊन स्वतःची सुद्धा कंपनी सुरू करू शकताय आता नेमकं इथे काम काय असणार आहे तर रोल बघा इथे दिलेला आहे थोडक्यात तुम्हाला मराठी भाषेत समजून सांगतो तर इथे बघा यांचे पहिलीचे कोर्सेस झाले किंवा दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी मग यांनी काय केलं आहे इंग्लिशमध्ये हे कोर्सेस बनवलेले आहे मग आता यांना काय करायचं आहे ज्या रिजनल लँग्वेज आहे त्याच्यावर हे काम करताय इथे बघू शकता तुम्ही मल्टी लँग्वेज आहे त्याच्यासाठी हे काम करताय मग मराठी झालं हिंदी झालं मग आता ही सुरुवात हिंदीपासून करताय मग त्याच्यासाठी यांना हिंदी लँग्वेज एक्सपर्टची वॅकन्सी यांनी काढली आहे ज्यामध्ये यांचे जे इंग्लिश कोर्सेस आहे ते हिंदीमध्ये यांचे कंटेंट रायटर क कर, कन्वर्ट करणार आहे आणि तेच आपल्याला काय करायचं आहे रिव्ह्यू करायचे आहे आणि त्याच्यामध्ये जर काही चुका असेल तर त्या एडिट करायच्या आहे मग मॅथच्या असू शकत आहे कोर्सेस सायन्सच्या असू शकत जे की हिंदी कंटेंटमध्ये असेल ते आपल्याला नीट चेक करायचे रिव्ह्यू करायचे करायचं आहे आणि वाटलं तर त्याच्यामध्ये बदल करायचं आहे अशा प्रकारचं तुमचं काम असणार आहे काम बघायला गेलं तर अगदी सोपं आहे पण जर या दोन लँग्वेज कारण की हिंदीमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्यामुळे हिंदी चांगली आली पाहिजे आणि दुसरं म्हणजे हे हिंदी इंग्लिशचं हिंदीमध्ये करणार आहे त्यामुळे इंग्लिशसुद्धा समजलं तुम्हाला पाहिजे त्यातल्या त्यात मॅथ्स आणि सायन्सचं आहे सा त्यामुळे हे दोन्ही सब्जेक्ट जर तुम्हाला येत असेल तर बेनिफिट तुम्हाला असणार आहे त्यानंतर बाकीच्या काय काय गोष्टी इथे सगळ्या इथे दिलेल्या आहेत पण मेन जे काम आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं म्हणजे यांचे जे, जे इंग्लिश कोर्सेस आहे कंटेंट रायटर हिंदीमध्ये टाकणार आहे ते जस्ट आपल्याला रिव्ह्यू करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काही चुका असेल तर त्या बरोबर करायचं आहे अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे ज्यासाठी इथे अठरा लाख रुपयांपर्यंत पॅकेज ही कंपनी देते महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त बारा महिन्यांसाठी असणार आहे हा जॉब जो की फुल टाईम आहे पण बारा महिन्यामध्ये विचार करा जर तुम्हाला पंधरा सोळा लाखांचं जरी पॅकेज मिळालं तरी त्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकताय या लेवलची सुद्धा एखादी कंपनी सुरू करू शकणार आहात त्यामुळे व्हॅल्युएबल जॉब आहे जे इलिजिबल आहे ज्यांना असं काम आवडतं त्यांनी नक्की अप्लाय करा कारण की सॅलरी चांगली आहे आणि काम पण चांगलं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय आता अप्लाय कसं करायचं तर बघा इथे हा फॉर्म दिला आहे तो भरायचा आहे पण त्याआधी तुम्हाला इथे टास्क पण पूर्ण करायचं आहे ते पण सांगतो तर इथे बघा सगळ्यात आधी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि टास्क पूर्ण करायचा आहे त्याआधी अजून काय काय बेनिफिट आहे तर बघा रिमोट जॉब आहे म्हणजे घर बसल्या जॉब आहे आणि क्वार्टरमध्ये दोन ते ती तीन टाईम तुम्हाला यांची जी कंपनी आहे किंवा यांचे इव्हेंट्स वगैरे असतात तिथे जावं लागू आहे त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे आता अप्लाय कसं करायचं तर सगळ्यात आधी तुमचं नाव लास्ट नेम म्हणजे अडनाव ईमेल ॲड्रेस फोन नंबर त्यानंतर तुम्हाला तुमचा सी व्ही रेझ्युम म्हणजे बायोडेटा इथे अपलोड करायचा आहे मग गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक इथे टाकायची आहे किंवा तुम्ही इथे ड्रॉबॉक्सचा सुद्धा उपयोग करू शकता है। त्यानंतर कवर लेटर सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे मग कुठल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे पीडीएफ झालं डॉक्युमेंट झालं डॉक्स फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथे टाकू शकताय ओके त्यानंतर तुम्हाला इथे टास्क पूर्ण करायचा आहे आता टास्क काय आहे तर बघा हा टास्क आहे इथे बघा यावर क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर हा टास्क आपल्यासमोर ओपन झालाय मग मा डिटेलमध्ये माहिती दिली आहे नेमका कशा प्रकारचं काम आहे हे जे टास्क आहे ना हेच तुमचं काम असणार आहे बारा महिने थोडक्यामध्ये बघा अशा प्रकारचा यांचा समजा एखादा कोर्स आहे अशी एक क्वेश्चन पेपर आहे जी की यांच्या कंटेंट मी हिंदीमध्ये केलेली आहे मग ते आपल्याला रिव्ह्यू करून घ्यायची आहे तर अशा प्रकारचं तुमचं इथे बेसिक नॉलेज मग तुम्ही इथे बघा पहिलीसाठी करणार आहात मग पहिली ते पाचवीपर्यंतचं बेसिसवर तुम्हाला इथे क्वेश्चन पेपर असणार आहे समजा तुम्ही बारावीचं करणार आहात पहिलीपासून ते बारावीपर्यंतचे तुमच्यापर्यंत असणार आहे ओके तर जॉब चांगला आहे त्यामुळे हे तुम्हाला काम करून घ्यायचं आहे टास्क पूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर टास्क पूर्ण केल्यानंतर तुम्हाला या जॉबची माहिती कुठून मिळाली तर तुम्ही गुगल लिहू शकताय इंटरनेट लिहू शकताय किंवा यांची वेबसाईट लिहू शकताय त्यानंतर हिंदी लँग्वेज तुम्हाला कशी येते तर आपल्याला प्रोफेशनल येते त्यामुळे आपण इथे चांगलं टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या या टास्कवरूनच निम्म्या जणांना ते सिलेक्ट करणार आहे आणि जे सिलेक्ट होतील त्यांचा इंटरव्ह्यू होईल आणि तुम्हाला हा जॉब मिळेल सॅलरी चांगली आहे सोळा लाख नाही पण ॲटलीस्ट दहा ते बारा लाख जरी पॅकेज मिळालं तरी चांगलं आहे बारा महिन्यांसाठी आहे त्यानंतर भरपूर साऱ्या ए कंपन्या आहेत तिथे तुम्ही चांगल्या पोस्टवर लागू शकताय स्वतःचा बिझनेस सुरू करू शकताय त्यामुळे जे एलिजिबल आहे नक्की अप्लाय करणे अशाच माहितीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र